वेलकम टू गुरुवरिया अकेडमी, लर्न एवरीथिंग इन सिंपल वे। लेट्स स्टार्ट टुडे सेशन गाइड्स। हेलो गाइज, हाउ आर यू? आई होप यू विल बी फाइन। गाइज, आज आपण फोर्थ युनिट मधला जी काही थर्ड पोयम आहे, सिल्वर म्हणजेच काय, रुपेरी किंवा चंदेरी, जी की वॉल्टर डी मेयर यांनी लिहिलेली आहे, किंवा यापेक्षा आपण असं देखील म्हणू शकतो की सिल्वर या पोयमचे पोएट आहेत वॉल्टर डी मेयर। तर आपण ही जी काही पोयम आहे ती पाहायला सुरुवात करूया। स्लोली सायलंटली नाव द मून वॉक्स द नाईट इन हर सिल्वर शून, दिस वे अँड दॅट शी पियर्स अँड सीज सिल्वर फ्रूट अपॉन सिल्वर ट्रीज। स्लोली म्हणजे अगदी संतपणे, सावकाशपणे, सायलंटली म्हणजे अगदी शांतपणे, नाव द मून रात्रीच्या वेळेला, चंद्र सावकाशपणे, हरवाळपणे, चंद्र हा रात्रीच्या वेळेला असतो आपला, हा आपल्या सर्वांना माहीतच आहे। तर कवी ते म्हणतात की अगदी शांतपणे, हळवारपणे, अलगत वॉक्स द नाईट इन हर सिल्वर शून। तर रात्रीच्या वेळेला चंद्र काय करतोय? सावकाशपणे, हळवारपणे आपल्या चंदेरी पावलांनी आकाशामध्ये चालत आहे किंवा विहार करत आहे। इथे शून, SHOON, शून म्हणजे काय? शूज, आपण त्याला बुटे देखील म्हणतो। तर तशा पद्धतीने आपण आपले शूज घालून फिरत असतो, तशाच पद्धतीने रात्रीच्या वेळेला चंद्र सावकाशपणे, हळवारपणे आपल्या चंदेरी पावलांनी आकाशामध्ये विहार करत आहे। दिस वे अँड दॅट शी पियर्स अँड सीज सिल्वर फ्रूट अपॉन सिल्वर ट्रीज। ती रात्र चंदेरी असल्यामुळे कवीला सर्व गोष्टी चंदेरी दिसत आहेत, कधी इकडून तर कधी तिकडून चंद्र डोकावत आहे, पाहत आहे, चंदेरी झाडांवरील चंदेरी फळे तो डोकावून पाहत आहे। तर चंद्राचा जो काही प्रकाश असतो, चंद्रप्रकाश, तो अगदी सिल्वर कलरचा, रुपेरी किंवा चांदेरी असतो, त्यामुळे कवीला हे सर्व जग हे चांदेरी वाटायला लागते। आणि तशा पद्धतीने कवी अशी कल्पना करत आहे की चंद्र डोकावून पाहत आहे आणि ही जी काही चंदेरी झाडे आहेत, चंदेरी फळं आहेत, त्यांना डोकावून पाहण्याचा प्रयत्न चंद्र करत आहे। वन बाय वन द केसमेट कॅच हर बीम्स बिनीथ द सिल्वरी टॅक्ट। तर एक करून एक किंवा एकानंतर एक जसं जसं चंद्र पुढे पुढे सरकत आहे, तसा तसा घरावरील गवताची छपरे चंदेरी झालेली पाहायला मिळतात। चंद्र पुढे पुढे जातोय म्हणजे रात्र पुढे पुढे सरकते आणि सकाळ होत आहे। तर तशा परिस्थितीमध्ये हा चंद्र पुढे पुढे जात असताना त्याच्या चंद्रप्रकाशामुळे जे काही घराची कवले असतात, छपरे असतात, ती चंदेरी झालेली आपल्याला पाहायला भेटते। इथे केसमेट्स म्हणजे काय? तर बिजागरीवरील खिडक्या, म्हणजे आपण त्याला वरच्या बाजूच्या ज्या काही खिडक्या असतात त्याला आपण बिजागरीवरील खिडक्या किंवा केसमेट्स असं म्हणतो। त्याच्याच पद्धतीने थेक्ट, THECH, थेक्ट म्हणजे काय? गवताच्या काड्या वापरून बनवलेले छप्पर। खेडेगावांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये सहसा तसे थेक्ट पासून आपल्याला घरे बनलेले पाहायला भेटतात। काउस्ट इन हिज नील लाईक अ डॉग विथ पॉज ऑफ सिल्वर स्लिप्स द डॉग। कुत्रा त्याच्या घरामध्ये एखाद्या लाकडाच्या ओडंक्याप्रमाणे पहुडला आहे आणि त्याचे पंजे देखील चंदेरी झालेले आहेत। तर इथे नील म्हणजे काय? KENEEL, नील म्हणजे कुत्र्यासाठी छोटस घर असणं। तर आपल्याकडे बहुतेक जणांना, बऱ्याच जणांना कुत्रे पाळण्याची, पाळीव प्राणी पाळण्याची हौस असते। तशाच पद्धतीने कवीने देखील एका कुत्र्याला पाहिलं ज्याचे की पंजे हे ते चंद्रप्रकाशामुळे चंदेरी झालेले त्याला पाहायला भेटत आहेत आणि तो कुत्रा त्याच्या घरामध्ये, त्याच्या नीलमध्ये अगदी लाकडाच्या ओडंक्याप्रमाणे पहुडला आहे। फ्रॉम द शॅडी कोट द व्हाईट ब्रीज पीप ऑफ डव्स इन सिल्वर फिदर्ड स्लीप। अंधाराच्या आडोशामध्ये झोपलेल्या कबुतराची पांढरी शुभ्र पिसे चंद्रप्रकाशामुळे चमकत आहेत। चंदेरी पिसे असलेल्या कबुतराची पांढरी शुभ्र छाती त्याच्या खुरड्यांमधून डोकावत आहे आणि चंदेरी पिसांची कबुतरे झोपलेली आहेत। तर कवी इथे प्रत्येक ऑर्गॅनिझमचं वर्णन करताना त्याच्यामध्ये कोणती गोष्ट चंदेरी दिसत आहे
हे सांगत आहे। तर कवी आता कबूतरांचे वर्णन करतात, ते कबूतरे झोपलेली आहेत, तर त्या कबूतराचे जी काही छाती आहे ब्रिस्त आहे, जी की खुरड्यामधून डोकावत आहे आणि ती चंद्रप्रकाशामुळे अगदी रुपेरी किंवा चंदेरी झालेली आपल्याला पाहायला भेटते। अ हार्वेस्ट माउस गोज स्कॅम्परिंग बाय विथ सिल्वर क्लॉज अँड सिल्वर आयज। शेतामधील उंदीर शेतामधून दागडत आहे, त्याचे चंदेरी डोळे आणि चंदेरी त्वचा चमकत आहे। आपल्याला तर माहित आहे की बऱ्याच ठिकाणी शेतांमध्ये उंदरे आढळतात आणि ते उंदरे पिकांची नासधूस करत असतात, पण तशाच पद्धतीने कवी इथे वर्णन करतात की शेतामध्ये कोणीच नसल्यामुळे रात्रीच्या वेळेला उंदरे बागडत आहेत, नाचत आहेत, उड्या मारत आहेत आणि त्या चंद्रप्रकाशामुळे त्याचे जे काही डोळे आहेत आणि त्याची जी काही त्वचा आहे ती चंदेरी बनलेली आहे। अँड मूवलेस फिश इन द वॉटर ग्लीम बाय सिल्वर रीड्स इन अ सिल्वर स्ट्रीम। तशाच पद्धतीने काय आपण इतर प्राण्यांचे जे काही वर्णन पाहिलं तशाच पद्धतीने रुपेरी ओढ्यामध्ये हालचाल न करणारे मासे रुपेरी गवताशी जरी थांबलेले आहेत आणि चंद्राच्या प्रकाशात आणखीनच चमकत आहेत, तर ओढा देखील म्हणजे पाण्याचा जो काही तलाव असतो तो देखील चंद्रप्रकाशामुळे अगदी रुपेरी झालेला आपल्याला पाहायला भेटेल। आणि तशाच पद्धतीने त्या रुपेरी ओढ्यामध्ये हालचाल न करणारे रुपेरी मासे देखील जे की गवताशेजारी अगदी स्तब्ध थांबलेले आहेत ते चंद्राच्या प्रकाशामध्ये आणखीनच चमकत आहेत। तर या कवितेमध्ये कवी वॉल्टर डी ला मेयर यांनी खूप छान पद्धतीने जे काही चंद्रप्रकाश आहे त्यामुळे कशा पद्धतीने निसर्ग निसर्गातील प्राणी आणि सर्व निसर्ग कशा पद्धतीने चंदेरी रुपेरी बनला आहे आणि तो समृद्ध वाटत आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की रात्रीच्या वेळेला चंद्र जशा पद्धतीने सावकाशपणे हळवारपणे पुढे पुढे जात आहे, चंदेरी पावलांनी आकाशामध्ये चालत आहे किंवा विहार करत आहे, ती रात्र चंदेरी असल्यामुळे कवीला सर्व गोष्टी चंदेरी कशा पद्धतीने दिसत आहेत याचे वर्णन कवीने खूप उत्तमरित्या या कवितेमध्ये केलेलं आपल्याला पाहायला भेटेल। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला जो काही सिल्वर नावाची ही पोयम होती ती इथे संपते। याप्रमाणेच या पोयमचं चिटचाट पाहण्यासाठी वर्कशॉपचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल, तिथे तुम्हाला 9th स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये तो व्हिडिओ मिळेल, पाहायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ। जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील। आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या। थँक्यू एव्हरीवन।